भगवान श्री रामचंद्रांचं अधिष्ठान ज्या मंदिरामध्ये आहे आणि प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींची स्वयंभू समाधी ज्या ठिकाणी आहे अशा या मंदिराची अप्रतिम अशी एक सुमुहूर्ताची घडी 3 तारखेला येते, ते म्हणजे कलशाच्या पुनर्बांधणीनंतर कलशाची स्थापना। तर या मंदिराच्या बद्दल, या मूर्तींबद्दल, आपल्या कल्याणाची काय व्यवस्था ठेवली याबद्दल यामध्ये समर्थांनी एक छान अभंग लिहिला आहे। तो अभंग मी आज आणि उद्या निरूपणाला घेतोय। बहुतेकांचा पाठही असेल, तो ज्यांचा पाठ आहे त्यांनी मी बरोबर म्हणतोय ना हे तपासा, आणि ज्यांचा पाठ नसेल त्यांनी पाठ होईल 2 दिवसात अशी व्यवस्था करा अशी विनंती करतो। मी एवढ्या करता हे बोललो की काय ऐकायला लागणार आहे आपल्याला, मिळणार आहे पेक्षा याची थोडी माहिती आधी असेल तर मनुष्य त्या भेटाने बसतो, पुढे मागं मधून उठायचा नाही असा म्हणून थोडासा बोललो। आणि फार सुंदर अभंग आहे समर्थांचा, त्याचा आपण विचार करूया। तो संगीतात मी आपल्या समोर सादर करतो, तोही आपण नीट ऐका ही आपल्याला प्रार्थना।
वंदे रामदासंच शंकरं अनेन प्रियतां देव भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रीराम समर्थ श्रीराम रघुवीर समर्थ सर्वांनी खणखणीत आवाजात म्हणूया शुका सारिभे नमस्कार माता जय जय रामचंद्रांचं अत्यंत पवित्र अधिष्ठान ज्या मंदिरामध्ये मांडलेलं आहे आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांची अत्यंत परमपवित्र अशी स्वयंभू समाधी ज्या ठिकाणी आहे अशा या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये त्यांच्याच मंदिराच्या कलशाच्या पुनर्बांधणी निमित्तानं आयोजित केलेला हा 9 दिवसांचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. ज्यांच्या वर्तनामुळे भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल अत्यंत आदरभाव व्यक्त करतो. समर्थांच्या घराण्यातले परमादरणीय श्री बाळासाहेब स्वामी यांच्या चरणी सगळ्यांच्या तर्फे नतमस्तक होतो. आपण आता ज्यांच्याकडून रामकथा ऐकत आहात असे परमादरणीय समर्थ भक्त मंदारबुवा रामदास इथे उपस्थित आहेत त्यांनाही नमस्कार करतो. मोहनबुवांना नमस्कार करतो. महाराष्ट्रीयांना ते एबीपी माझ्यामुळे जास्त माहिती झाले त्यांना विशेष वंदन करतो. आणि निरूपणाला प्रारंभ करतो. श्रुती माता असं म्हणाली की हे संपूर्ण विश्व आनंदातून जन्माला आलं. आनंदेन जातानी जीवंती आणि म्हणून या विश्वामध्ये आनंद सोडून दुसरं काही नाहीच आहे. कारणाचे सगळे गुणधर्म कार्यामध्ये येतात किंबहुना कार्य हे कारणाच्या गुणधर्मांवरूनच तयार केलं जात. कापूस आपल्याला उब देतो आणि कापसापासून तयार केलेलं हे वस्त्र आपल्याला उब देतं. कापसाचे गुणधर्म ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये असतात तसे आनंदरूप ब्रह्मतत्वाचे गुणधर्म आपल्या या संपूर्ण विश्वामध्ये आहेत. असं असताना सुद्धा अनुभव दुःखाचा सुरू आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर संत म्हणाले आपल्याला आनंदाचं विस्मरण झालं आणि म्हणून पुन्हा त्या आनंदेन जातानी जीवंती त्या आनंद स्वरूप परमात्म्याला पुन्हा प्राप्त करण्याकरता किंवा मी ते आहे हे ओळखण्याकरता आपल्या वेदांनी शास्त्रांनी पुराणांनी आणि संत वाङ्मयांनी एकूण 3 मार्ग आपल्या समोर ठेवले. एक म्हणजे तुमचं कर्म उत्तम करा आणि त्या कर्माच्या उत्तम कृतीतून पार पडण्यातून चित्तशुद्धी धारण करा साधन चतुष्टय धारण करा आणि अधिकारी श्री गुरूंकडे जा आणि तत्वमसी हे महावाक्य ऐका आणि एकदा ऐकल्याबरोबर तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा या न्यायानं ज्ञान मार्गाने तुम्ही परमात्म्याला जाणार. ऐकून घ्या सवयीचं नसेल तर ज्ञान मार्गाने तुम्ही परमात्म्याला जाणार अवघड आहे. विहंगम मार्ग म्हणून सांगितला समर्थानी हा मग दुसरा मार्ग सांगितला हे अवघड वाटतंय ना. मन ऐकत नाही मन धाऱ्यावर राहत नाही मन हट्टीपणा करतं आणि मन त्याचं आपल्याला ऐकायला लावतं. मग या मनावर सगळ्यात मोठा परिणाम कुणाचा होत असेल अगदी मनाच्या चित्तून जर काय असेल तर प्राण आहे. मनामध्ये विकार आला की श्वासोश्वास वाढतो की नाही बोला.
एखाद्याला राग आला की बघून घे असं होतं की नाही? याचा अर्थ असा की मनाचा परिणाम प्राणांवर होतो. ऋषींनी विचार केला उलट काही करता येईल का, प्राणांना स्थिर करून मनाला स्थिर करता येईल का? असं प्राणांना स्थिर करून मनाला स्थिर करून मनाचं परावर्तन बुद्धीमध्ये करून त्या बुद्धीला सत्वगुणाचा स्पर्श देऊन म्हणजे योग मार्गाने तुम्ही त्या परमात्म्याला जाण्याचा प्रयत्न करा म्हणून 8 अंग सांगितली यमनियम इत्यादी. म्हणून योग मार्गाने तुम्ही त्या परमात्म्याला जाणार आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या, दुःख संपवा. अवघड आहे. माऊलींची ज्ञानेश्वरीतली ओबीच आहे की योग मार्गाचा ये मार्गीचा कापडी महेश अजूनी. कापडी म्हणजे प्रवासी, योग मार्गाचा प्रवासी अजून भगवान शंकर आहे. एखादा योगाचा 7 दिवसाचा क्लास झाल्यानंतर मी योगाचार्य लावतो ते लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन. अवघड आहे. योगाला पहिली चढ ब्रह्मचर्याची आहे म्हणजे इथेच प्रापंचिक नापास झाले. ते बोलण्यात वेळ नाही घालवायचा आपल्याला. म्हणून अत्यंत अवघड असणारा हा परमार्थ संतांनी सोपा करून सांगितला. संतांनी हा सगळा विचार तुमच्या माझ्या जीवनाचा केला की ज्ञानमार्ग फार अवघड आहे. क्षुरस्य धारा कठोपनिषद, क्षुरस्य धारा निषिदा दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. वस्ताऱ्याच्या धारेवरून चालण्यासारखा ज्ञानमार्ग म्हणजे योग मार्गाबद्दल आत्ताच आपण बोललो. पण त्यातल्या त्यात अत्यंत पाप्यातला पापी सुद्धा आणि पुण्यवंतांमधला पुण्यवान सुद्धा ज्या एकाच गोष्टीचा अधिकारी आहे ती म्हणजे भगवंताची प्रेम करण्याची व्यवस्था, भगवंतावर प्रेम करण्याची व्यवस्था अर्थात भक्ती. समर्थांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला हेच दिसेल की संपूर्ण दासबोधात अनेक गोष्टींचं मार्गदर्शन समर्थांनी आपल्याला केलं, पण स्वतःचं मत स्वतःचा अभिप्राय काय असे आहे हे सांगताना समर्थ पहिल्या समासातल्या ओवीमध्ये सांगतात की भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मनाचे श्लोक एवढे आपल्याला मोहित करतात. या मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक गणाधीश झाल्याबरोबर लगेचचा पहिला श्लोक जो आहे म्हणजे क्रमाने दुसरा आणि विषय प्रतिपादनाचा पहिला, त्यामध्ये समर्थ म्हणाले की मना सज्जना कुठल्या बंधांनी, योग बंधांनी, ज्ञान बंधांनी नाही, भक्ती पंथेची जाळे तरी श्री हरी पाविसे तो स्वभाव जनी निंद्यते सर्व सोडो विद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय. नाही नाही जोरात जय जयकार केला तरी चालेल, जागे राहा ही जबाबदारी आहे फक्त आपली. आणि म्हणून या विषयावरती वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांपर्यंत संशोधन झालं आणि मनुष्याच्या 9 स्वभावाप्रमाणे भक्तीचे 9 विध प्रकार सांगण्यात आले. सगळ्यांना नाही जप आवडत, सगळ्यांना नाही कीर्तन आवडत, सगळ्यांना नाही नुसतं ऐकायला आवडत, सगळ्यांना अमुकच एक गोष्ट आवडत नाही, पण तरी सगळ्यांना काहीतरी आवडतं. नाही आवडत श्रीखंड पण बासुंदी आवडते ना, नाही आवडत भाकरी पण चपाती आवडते ना. पोट भरणं महत्वाचं आहे. या न्यायाने आपापल्या स्वभावाप्रमाणे आपापल्या मराठीतला शब्द वापरतो ऍटिट्यूड प्रमाणे खूप अत्यंत मानसिक स्तरावरती आपल्या ऋषींनी संशोधन केलं आणि भक्तीचे 9 विध प्रकार सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. या 9 विधा भक्तीतली 5वी भक्ती अर्चन भक्ती. जो इतका मोठा सोहळा आहे हा सोहळा शास्त्रात कुठे आहे ते ऐकूया. शेवटच्या 2 दिवसात ऐकणार आहातच, रामकथेतून हा विषय येणारच आहे. तरी पण असं आहे की पक्क करण्याकरता पौनः पौनः करणीयम इति अभ्यासम या न्यायानी कुठे आलाय हा मुद्दा. अनेक मंदिरातून आपण जातो भारतामध्ये, भारताच्या बाहेर जातो, भारतात जरा जास्त मंदिर आहेत बरं का. मी सिंगापूरला पहिल्यांदा जेव्हा गेलो
त्याला आम्ही भारतातून आलोय भारतातून आलोय भारतातून असं दोन चार वेळा आम्ही म्हणालो कीर्ती प्रवचनामध्ये. एक दासबोधाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारी तरुण मुलगी प्रवचन झाल्यावर मला भेटली आणि ती म्हणाली, बुवा हे विश्वाची माझे घर असंच तर वचन आहे. संपूर्ण एक पृथ्वी नव्हे अशा अनंत ब्रह्मांड जी आहेत हे आमचं घर, इतका ज्ञानोबांचा मोठा विचार आहे. तुम्ही काय सारखं सारखं आम्ही भारतात आलोय भारतात आलोय भारतात आलोय भारतात आलोय हे काय लावलं? चांगला विचार आहे. एक तरुण मुलगी हा अभ्यास करतीये याचा निश्चितच आपल्या संस्कृतीला गौरव वाटायला पाहिजे, पण तरी भारतात काहीतरी विशेष आहे. मी तिला असं उत्तर दिलं, हे विश्व माझं घर आहे तरी भारत हे त्यातलं देवघर आहे. घरामध्ये अनेक खोल्या असतात, बेडरूम असते, किचन असतं, ड्रॉइंग रूम असते, हॉल असतो, पण तरी मला खरं सांगा देवघरात गेल्यावर वेगळं वाटतं की नाही? ते भारतात आल्यानंतर वाटत. याचं महत्वाचं कारण काय? या भारतामध्ये अनंत देवस्थान आहेत आणि त्या देवस्थानांमध्ये विलक्षण ताकद भरलेली आहे, पॉवर भरलेली आहे. त्याचा वैज्ञानिक विचार नंतर करू. ऋषींनी असा विचार केला, जर परमात्मा सर्वत्र आहे, या ऋषींनी सांगितलेलं मनाच्या श्लोकात, नभी वावरे जो अणु रेणु काही इतका बारीक. यात सुद्धा चैतन्य भरलेलं आहे असं वैज्ञानिक सांगतात ना. त्यात न्यूट्रॉन आहे, त्यात इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यात प्रोटॉन्स आहे. आता अलीकडच्या संशोधनाप्रमाणे स्ट्रिंग थिअरी याच्याप्रमाणे त्यामध्ये मेसॉन्स आहे आणि आता अगदी अलीकडच बेसॉन्स आहे. आणि हे सगळे एकमेकांविरुद्ध विलक्षण स्पीडने फिरतायत, अत्यंत वेगाने फिरतायत. फिरतायत म्हणजे चांचल्य आहे, चल आहे म्हणजे तिथे चैतन्य आहे. हेच समर्थाने सगळ्या ऋषींनी सांगितलं. याचा अर्थ असा, त्याला कुठूनही प्रकट करता येऊ शकतो. त्याला जर तो सर्वत्र आहे असं आहे की तुम्ही त्या खोलीत आहात, तुम्हाला मला प्रकट करायचं तर या खोलीत मी प्रकट करू शकत नाही, कारण तुम्ही त्या खोलीत आहात आणि त्या खोलीतून या खोलीत जायला रस्ता नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणूनच तुम्ही प्रकट होणार आहात, पण भगवंत नाही असं ठिकाण नाहीये, त्यामुळे तो कुठूनही प्रकट होऊ शकतो. याच्यावरती आपली ही थिअरी आधारली गेली. तो कुठूनही प्रकट करता येऊ शकतो, मग तो प्रकट करण्याचं काय तंत्र आहे? जर प्रकट करता आला तर किती सोपं होईल, कारण तो प्रकट झाला की आपलं कल्याण. आता तो अप्रकट आहे, नाही असं नाहीये, अप्रकट आहे. हायड्रोजनचे कण आकाशात आहे की नाही, ऑक्सिजनचे आहेत की नाही, म्हणजे पाणी आकाशात आहे की नाही, पण प्रकट कुठं आहे? आणि मी बोलतोय याची खरी खंत आपण मराठवाड्यात जाऊन बघा. आजचीच बातमी मराठवाड्यातली, मराठवाड्यातल्या कित्येक गावातल्या लोकांना सांगितलंय की तुम्ही इथून निघून जा, पाणी पोचवूच शकत नाही. अशा एका शेतकऱ्याने जाऊन विचारलं एका सायंटिस्टला, का म्हणले तुम्ही बरेच ऍप्स काढलेत, ऍप्लिकेशन काढलेत, मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन असतात, बरेच ऍप्स काढलेत, एक पाणी डाऊनलोड करायचं ऍप्लिकेशन काढा की म्हटलं. म्हणजे साधी गोष्ट पंचमहाभूतापैकी पाणी जर प्रकट नाही होत आहे तर आपली ही अवस्था आहे. मग कल्पना करा, तो परमात्मा प्रकट होत नाहीये तर आपली केवढी अवस्था कठीण आहे. म्हणून जनी सर्व सुखी असा कोण आहे हे समर्थ म्हणतात. आणि तो प्रकट करण्याच्या ज्या काही असतात, मी तीन व्यवस्था सांगितल्या, ज्ञान मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. यातल्या भक्ती मार्गातल्या अर्चन भक्तीमध्ये त्या परमात्म्याला प्रकट करण्याची व्यवस्था आहे. एक दृष्टांत बघूया म्हणजे पूर्वरंग जरा हलका होईल. बिरबलाला म्हणे एक दिवस घरी यायला उशीर लागला, दरबारात यायला उशीर लागला. कथा माहितीये पण तरी ऐका. बादशाने विचारलं उशीर का लागला रे? तो म्हणला आज आमचे गुरुजी नाही आले, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून घरातल्या देवांची पूजा मला करायला लागली. आता बादशाह म्हणाला की क्या है बिरबल, भगवान विगवान में सब विश्वास करते हो तुम, ये कुछ है? बिरबल म्हणाला हम तो मानते है, हमारी श्रद्धा वैसी है कि भगवान है.
जिसे खुदा बोलते हैं, अल्लाह बोलते हैं, परवरदिगार बोलते हैं, वो है कैसे है भगवान, कैसे है भगवान, वो दिखते क्यों नहीं है? बादशाह विचारतो. बिरबल म्हणाला, संसदेच्या कामकाजात मध्ये हे नको नवीन. म्हणजे पूर्वीची मंत्रिमंडळी अशी होती की दिलेले सगळे आवर्स वापरायचे, असं वन समान टाइम होत. जय जय उद्याच्या याचं उत्तर देईन. घरी आला बिरबल, बिरबलाजवळ उत्तर नव्हता असा अर्थ नाही, पण नेमकं याला कुठल्या कशा पद्धतीनं द्यावे याबद्दल तो कन्फ्यूज होता. घरी आला, मुलाने विचारला, बाबा काय चेहरा पडलाय? नाही हो करत बिरबलांना सांगितलं की असा असा प्रश्न विचारला की भगवान कहा है, कैसे मिलते, मला पूजेमुळे उशीर झाला म्हणून हे सगळे प्रश्न झाले. म्हणा पोरग सांगत, मी येतो तुमच्या बरोबर दरबारात, मी बादशाला उत्तर देतो. बिरबलाला एवढी खात्री की यानं काही उत्तर दिलं तरी मी ते धकवून नाही. आणि बिरबलानं त्या 8 वर्षाच्या मुलाला दरबारामध्ये नेलं. अकबराने विचारलं, क्यों बिरबल अपने बेटे की क्यों लाया? बिरबलानं सांगितलं, आपके कल के सवाल का जवाब देने के लिए वो आया है. आपके कल के सवाल का जवाब मैं नहीं दे सकता हूं, मेरा बेटा देगा, मेरा बच्चा देगा. अच्छा, इतना छोटा बच्चा इतने बड़े सवाल का जवाब देगा? लाओ उसे यहां. काय पहिला प्रोटोकॉल असतो, उसरा बिजरा करा, तो सगळा झाल्यानंतर त्या मुलाला पुढे बोलवलं काळजीपूर्वक ऐका. आणि या मुलाला विचारलं, बेटा भगवान कहा है, कैसे मिलते है, बोलो. बिरबलाचं पोरग त्या बादशाकडे पाहत आणि त्या दरबाराकडे पाहत आणि विचारत, याला दरबार म्हणतात, याला दरबार म्हणतात की बाबांकडून ऐकलं होतं, या मंत्र्यांकडून ऐकलं होतं, त्यांच्याकडनं ऐकलं होतं, दरबार असा असतो तसा असतो, याला दरबार म्हणतात? हा बेटा, इसी को दरबार बोलते है. क्यों ऐसा क्यों पूछ रहे हो? इतना छोटा बच्चा पहली दफा दरबार में आया, उसको खाना पूछने का या सवाल पूछने का? पहिल्यांदा आलोय म्हणलं मी तुमच्या इथे. लहान मुलगं घरी आल्यावर त्याला चॉकलेट विचारावं, काय तुला आई आवडते का बाबा आवडता, हे पहिला प्रश्न विचारतो. पोरग व्यक्त करून जातो, तो पोरग वडील माणसांना टाळतात, तुला मार किती दिस नाव किती, म्हणून पहिल्यांदा खाऊ विचारतो की नाही आपण. अच्छा ठीक आहे बेटा, क्या खाओगे? खाऊंगा तो नाही, मैं पिऊंगा. क्या पिओगे? क्या पिऊंगा? बम्मन का बच्चा हूं, दूध चाहिए. निर्मलाचा मुलगा म्हणला, मला दूध पाहिजे. ठीक आहे, 2 टाळ्या वाजल्यावरती पितळेच्या सुंदर अशा भांड्यातून याला दूध आणून देण्यात आलं. काळजीपूर्वक फार सुंदर दृष्टांत आहे. तो असं हे घेतो आणि असं बोट फिरवतो त्या दुधातून आणि असं करतो. अरे ऐसे तो बहुत देर लग जाएगी, शाम तक तू पीता रहेगा ये दूध? नहीं खाविन, खाविन परवरदिगार, मैं उसमें जो मक्खन हूं वो खा रहा हूं. दूध में मक्खन तो होता है, आपने सुना होगा. बादशाह पोट धरून 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 हसायला लागला आणि बादशाह म्हणाला, बेटा दूध में मक्खन होता है, लोणी असतं, पण ते लोणी प्रकट करायची एक प्रक्रिया आहे. दुधाचं भांडं त्यानं बाजूला ठेवलं. झालं म्हटलं काम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, कळलं का? दुधातून लोणी प्रकट करायची जर प्रक्रिया असेल, तर या विश्वामध्ये तुमच्या माझ्यामध्ये आपल्या या शरीरामध्ये भरलेला जो परमात्मा आहे तो प्रकट करायची काहीच प्रक्रिया नसेल काय? बादशाह म्हणला, बहुत अच्छा, कदाचित पडवून आणलं असेल. असं बिरबलानं सांगितलं, काही प्रश्न असे ऑन द स्पॉट विचारायचे असतात. अच्छा ठीक आहे, समज गया मी, बोलो भगवान क्या करते, खुदा क्या करते, अल्लाह क्या करते, बोलो. ये प्रश्न आप शिक्षक के नाते से पूछ रहे हो या विद्यार्थी के नाते से? बोला ना जरा, कीर्तनाला नेत चला सारखे टॉम अँड जेरी बघून जेरीला आले पूर्ण. आपण आठवा आपलं लहानपण, आपण कथा कीर्तन प्रवचन ऐकून झालो ना टणटणीत. असो, तुम्ही ह्या शिक्षक नात्यानं का विद्यार्थी नात्यानं प्रश्न विचारताय?
आता याने विचार केला यातलं काहीतरी चॉईस केलं पाहिजे. शिक्षक या नात्याने प्रश्न विचारतात, भगवान काय करतो? शिक्षक या नात्याने प्रश्न विचारतोय. ठीक आहे, तुम्ही जर शिक्षक या नात्याने प्रश्न विचारत असाल तर तुम्हाला उत्तर माहिती असलं पाहिजे. शिक्षकाला माहिती असत म्हणून तो शिक्षक नाही का? बादशा गडबडला. विद्यार्थी घेणार त्याचे विद्यार्थी आहे. आता बोल आता. अरे क्या विद्यार्थी? विद्यार्थी ऊपर बैठा है और मैं नीचे खड़ा हूं. शिक्षकाने खाली उभं राहावं. म्हणजे आता मी तुमचा शिक्षक ना, तुम्ही विद्यार्थी आणि तुम्ही सिंहासन पर तख्त नशीन है और मैं नीचे खड़ा हूं. विद्यार्थ्याने असं विचारायचं असतं का कधी? अच्छा ठीक आहे, मी समज गया. त्याने एकच गोष्ट केली, खाली उतरला, त्या पोराला वरती ठेवला. मग ते लहान पोरग 8 वर्षाच, त्याला वर ठेवला, बादशाह समोर उभा राहतो आणि विचारतो, अब बोलो क्या करता है? यही करता है. आप यहाँ पे तक नशीन हो वो भगवान की कृपा से हो. तुम्ही आम्ही सगळ्यांनी अखंड या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी जो काही आहे, मी कीर्तन करतोय, मला खूप वेळा वाटलं बर का की खूप लोक म्हणाले, बुवा तुझं पुण्य आहे म्हणून तू जातोय समाधी मंदिरात प्रवचनाला. खरं सांगतो मी सांगणार, माझ्या पुण्याने मी नाही आलो. मला जेवढं कळतंय, खूप कळतंय असं नाही, पण गेली 30 वर्ष तरी मी याच्यात आहे, खूप कळतंय असं नाही, पण जेवढं कळतंय आणि एवढं कळतंय, माझ्या नशिबाने माझ्या पुण्याने मी नाही आलो, तर समर्थांच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी ते उभा आहे. हे आधीच शेवटच्या दिवशी बोलणार होतो, पण आजच मान्य करतो. कुठलीच माझी योग्यता नाही घेऊ भरायची, कुठलीच नाही. बोलविता धनी वेगळाची आणि असो, मला सांगायचा मुद्दा असा. म्हणून आपल्या ऋषींनी, हे मी थोडं आधुनिक पद्धतीने आपल्याला सांगितलं, आपल्या ऋषींनी हा विचार केला की त्याला प्रकट कसं करावं, प्रकट कसं करावं, आणि म्हणून अनेक गोष्टी समोर आल्या. त्यात मंत्र आणि तंत्र अशा दोन गोष्टी समोर आल्या. मंत्र याचा अर्थ मननात त्रायते इति मंत्र, आणि तंत्र याचा अर्थ टेक्निक. आणि त्या टेक्निक मधून 8 प्रकारच्या मूर्ती तयार झाल्या. थोडं ऐकूया, 8 प्रकारच्या मूर्ती कुठल्या कुठल्या? शैली दारुमयी चैव लेप्या लेया च सैकती, धातुमयी धातु मणिमयी मृणमयी प्रतिमा अष्टविध स्मृताः. 8 प्रकारच्या मूर्ती आपल्या ऋषींनी शोधून काढल्या. एक शैली, शैली म्हणजे शिला म्हणजे दगड, पाषाण, पाषाणाच्या मूर्ती. दारुमयी, दारुमयी म्हणजे लाकडाच्या, जगन्नाथपुरीच्या मूर्ती लाकडाच्या आहेत. लेप्या, लेपलेल्या, समर्थांचे जवळपास सगळे मारुती लेपलेले आहेत. लेप्या लेया म्हणजे प्रत्यक्षात पाणी देऊन आपण टाक वगैरे करतो ना, लेया च सैकती वाळूचे खडे. सैकती, सैकती सिकता म्हणजे वाळू. धातू, धातूच्या. मनोमयी, आपण मानस पूजा कुणी करीत असाल तर मनातल्या मनात कल्पिलेली मूर्ती. आणि मणिमयी, अनेक प्रकारच्या रत्नांच्या मूर्ती. जसा चंद्रमौलेश्वर आहे जगद्गुरु शंकराचार्यांचा शृंगेरी पीठाचा मोठा स्फटिक आहे, त्याची पूजा होते. फार क्लास घेतल्यासारखं गरीब नाही, पण सांगणं माझं कर्तव्य आहे असं. आणि या 8 गोष्टीतून भगवंत प्रकट करता येतो याची अत्यंत महान अशी प्रक्रिया संतांनी मांडली, आणि त्याबद्दलचा हा समर्थांचा आनंद आहे. पूज्य देवाची प्रतिमा न कळे त्याचा की महिमा, देव भक्तांचा विश्वास यासी नेणे तो अधम, नाना स्थाने भूमंडळी कोणे सांगावी आगळी. मोठा बोल, त्याचे चरणीचे उदक धन्य होती विश्वलोक, ज्याची चरित्रे ऐकता जनी होय सार्थकता, रामी रामदास म्हणे
धन्य होईजे स्मरणे पूज्य देवाची प्रतिमा नकळे त्याचा हो महिमा भगवंताच्या मूर्ती प्रतिमा या पूजनीय आहे पूज्य म्हणजे पूजनीय पू दीर्घ काढला ना ती पूजनीय आणि पहिला काढला की झिरो पूज्य म्हणून ह्रस्व दीर्घला किंमत आहे बरं का पूज्य आपण लिहितो ना परम पूजनीय प पू लिहितो की नाही परम पूज्य पूज्य आहे याचा अर्थ पूजनीय आहे आणि पूजनीय आहे याचा अर्थ असा की तो परमात्मा विश्वाला व्यापून असणारा आपली पूजा घेण्याकरता छोटा होतो तुका म्हणे आता होनी परिमित माझे काही हित आचरावे माझ्या करता छोटा हो तो जर विश्वाला व्यापणार आहे एक पृथ्वी नवी अशा अनंत ब्रह्मांडाला घडीने घडी एका क्षणात डोळ्याचे पापडी मिटते उघडते एवढ्या वेळात बनवू शकतो आणि मिटवू शकतो एवढा मोठा परमात्मा पण मला गंध लावायला काय आहे हो एवढ्या करता तो छोटा होतो एवढ्या करता तो अर्चावतार धारण करतो आणि तो अर्चावतार धारण केल्यानंतर त्याच जे बांधलं जातं त्याला देऊळ किंवा मंदिर असं म्हणतात त्या मंदिरामध्ये दोन गोष्टी आहेत त्या मूर्तीतून भगवंत प्रकट होण्याकरता त्या मूर्तीत त्याला आवाहित केलेला असतो मंत्रांनी आवाहित केलेला असतो लक्षात घ्या गंमत नाही आपण एखादी सुपारी घेतो श्रीमन महागणपतीं आवाहयामी पूजयामी आणि विसर्जयामी आणि विसर्जन केल्यावर तीच सुपारी अडकेत के घेऊन कापतो की नाही याचा सरळ अर्थ असा ती जी मांडलेली प्रतिमा आहे ती प्रतिमा म्हणजे त्या देवाचं बसण्याचं ते आसन आहे लक्षात घ्या आसन आहे आणि एकदा समंत्रक त्यामध्ये आणला की विसर्जित होईपर्यंत तो त्यात असतो जेवढी पूजा चांगली होते तेवढा त्या पूजा केल्यानंतर तिथल्या देवकलांचा विकास होतो आणि जे दर्शनाला येतात त्यांच्यावर तो कृपा करतो पण अजून एक मुद्दा आपल्याला दिसेल की सगळ्या मंदिरांना कळस असतो सगळ्या मंदिरांना कळस असतो एवढंच काय मशिदीला कळस आहे एवढंच काय चर्चला कळस आहे टाईप वेगळा असू द्या पण सगळे असे होऊन वरती तो काही की नाही कळस कलश आणि कलश याचा अर्थ सगळ्यात शेवटी कलशाध्याय म्हणजे शेवट लास्ट कलश तुका झाला असेल मी मगाशी पंचांग बघत होतो काय महाराजाच योग आहे कळसाचा उत्सव सुरू झालाय आणि संपूर्ण इमारत फळा आली संत कृपा झाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया शेवटी तुका झाला से कळस भजन करा सावकाश त्या तुकाराम महाराजांची आजच बीज आहे म्हणजे या कळसाचा तुकाराम महाराजांशी काहीतरी संबंध आहे इतकी मोठी इमारत पुण्यातच मी व्याख्यान ऐकलं होतं खूप वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी हे रचलं आणि मग नाथांनी वाढवलं नामातयाचा किंकर त्याने गेला हा विस्तार एकनाथ जनार्दन एकनाथ हे महाभक्त आहे आणि शेवटी तुका झाला असे कळस भजन करा सावकाश हे पण म्हणले समर्थांचं स्थान कुठं आहे कळस रे तुकाराम महाराज समर्थ वास्तविक समकालीन आहे किंबहुना समर्थांच्यामुळं अनेक मंदिरं वाचली आहेत महाराष्ट्रातली आपल्याला हे दिसेल की उत्तरेतली बहुतेक मंदिरं पडली आणि दक्षिणेतली मात्र वाचली आहेत याचं कारण दोन महापुरुष या महाराष्ट्रात असे झाले की त्यांनी या परकीय लोकांना खाली जाऊच दिलं नाही मध्ये महाराष्ट्र असा आहे की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा दोन वीर असे झाले एक अध्यात्मामध्ये अधिकारी झाले ते ज्यांची समाधी समोर आहे ते समर्थ रामदास स्वामी आणि त्यांना पट्टशिष्य जे मिळाले आणि त्यांच्या विचारांना ज्यांनी बाहेर आपल्या वर्तनामधून दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा अप्रतिम दोहा आहे कासिंहो की कला जाती मथुरा मस्जिद होती कासिंहो की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी न होता तो सुन्नत हो जाती सब हिंदुओं की सांगण्याचा मुद्दा असा की अनेक मठ मंदिरं जे वाचले ते समर्थांमुळे आणि शिवाजी महाराजांमुळे म्हणून या पूर्ण भारतातल्या महाराष्ट्रातल्या या संत परंपरेचं जर मंदिर कल्पिलं तर समर्थांचं स्थान काय आहे तर तुका झाला असे कळस त्या कलशाच्या शेजारी आपल्या भागवत धर्माची ध्वजा झळकती आहे भारत भागवत धर्माची ध्वजा भगवा झेंडा
ते म्हणजे समर्थ रामदास आहे आणि त्यांच्या मंदिराच्या कलशाचा उत्सव साजरा होतोय. याबद्दल थोडस बोलायचं आहे पण ते उद्याच्याला बोलूया. आपल्याला 11 कीर्तन थांबवायचंय. पुढे आख्यान जरा मोठ आहे म्हणून पूर्वरंग येथेच थांबवतो. या कळसाचा काय महिमा आहे, किती 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 गोष्टी सांगितल्या. अहो आपण पंढरपूरला जा, 7-8 लाख माणसं पंढरपुरात असतात आपल्याला माहिती आहे एकादशीला. त्यातले जवळपास 7-8 लाखातले जवळपास 5-6 लाख पांडुरंगाचं दर्शन घेत नाहीत, कळसाचं दर्शन घेतात. पांडुरंगाच्या दर्शनाचं और जर कळसाचं दर्शन असेल तर कळसाला किती महत्व आहे विचार करा. इतकंच नव्हे, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका जेव्हा जायला निघतात आळंदीहून, तेव्हा हजारो वारकरी बाहेर भजन करीत उभे असतात. हजारो वारकरी बाहेर भजन करत उभे असतात. माऊली निघू का निघू का निघू का निघू का विचारत असतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तास झाला, 2 तास झाले, अजून माऊली सांगत नाहीत जा. आणि माऊली सांगतात कसं, कळस हलतो. कळसाने ऑर्डर करतात ज्ञानोबा की आता निघा. याच्यावरून ओळख केवढा कळसाचा महिमा आहे. आणि आपल्याही जीवनात आपल्याला तो कळस गाठायचा आहे. तो कसा, याचा पूर्वरंग उद्याच्या बोलूया. प्रार्थना करतो जे मुक्काम आलाय त्यांनी या. माझे गुरुजी सांगतात दयावंत भाव अक्त्यावर आणि या. अजून काय बोलू, इथेच थांबतो. मूळ पदामध्ये या एका कळसामुळे एका माणसाचा उद्धार झालाय. तो कसा झाला हे मी आपल्याला आख्यानामध्ये सांगतो. पूर्वरंग इथेच थांबवतो. बोलताना काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा करा. आणि माझे गुरुजी नेहमी सांगतात की आपण पाणी भरायला जातात ना, त्या महिला पाणी भरायला नदीवर किंवा विहिरीवर ओहळावर जातात, तर काय करतात, तिथे कचरा पडलेला असतो विहिरीमध्ये वगैरे, कचरा असतो, अशा पायऱ्या उतरून खाली गेल्या की काय करतात, त्या आपली कळशी जी आहे ना, त्या कळशीने असा 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 कचरा बाजूला करतात आणि पाणी भरून घेतात. मी तीच प्रार्थना करतो, माझ्या वक्तृत्वामध्ये जो काही कचरा पडला असेल तो आपल्या बुद्धिरूपी कळशीने बाजूला करा, त्यातलं जे शुद्ध असेल तेवढं भरून घ्या, ही प्रार्थना करतो. आणि इथेच विरमतो. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगते, पूज्य देवाची प्रतिमा त्याचा नकळे ती महिमा. पूज्य देवाची प्रतिमा प्रतिमा पूज्य देवाची प्रतिमा प्रतिमा पूज्य देवाची प्रतिमा प्रतिमा पूज्य देवाची प्रतिमा त्याचा नकळे उदियन तारे दानी दी 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 उदियन तारे दानी दी